ठाकरे सरकारच्या डल्टी 11 मध्ये जी 11 लोकांची नावं मी घोषित केली होती, दुर्दैवाने त्यात राखीव खेळाडूंची संख्या वाढत चालली आहे. प्रताप सरनाईक, अनिल देशमुख, अनिल परब, भावना गवळी, महापौर किशोरीताई पेटणेकर, रवींद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, यशवंत जाधव, यामिनी जाधव, मिलिंद नार्वेकर आणि आता त्यात राखीव खेळाडू श्री हसन मुश्रीफचं नाव आम्ही वाढवत आहोत. हसन मुश्रीफ परिवाराने शेकडो कोटीचे घोटाळे केले आहेत. फक्त तेवढंच नव्हे, बोगस कंपन्या, शेल कंपन्या या कंपन्यांद्वारा मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग करणं, बेनामी संपत्ती विकत घेणं, याचे हे माझ्याकडे 27 पेजेस. हे 27 पेजेस जे पुरावे आहे हे मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सुपूर्त केलं आहे. यात एक छोटं उदाहरण सांगतो. CRM सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड, CRM सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रवीण अग्रवाल म्हणून ऑपरेटर आहे, ही कंपनी ते ऑपरेट करतात. या CRM सिस्टम्स मधून हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नावीद मुस्लिम यांनी 2 कोटीचं लोन घेतलं आहे असं दाखवलं आहे. CRM सिस्टम इज अ प्रूवन शेल कंपनी ज्याच्यावर 2017-18 मध्ये प्रतिबंध आला. त्या कंपनीतून ज्यांनी एंट्री घेतली त्या लोकांवर कारवाई सुरू झालेली आहे. त्या कंपनीतून नावीद मुस्लिम ही निवडणुकीसाठी त्यांनी फॉर्म भरलं होतं आणि ते त्यांचा इलेक्शन एफिडेविट मध्ये नावीद मुस्लिम हे इलेक्शन एफिडेविट त्यात त्यांनी दाखवलं आहे. CRM सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यात जी रक्कम दिली आहे ते मला तर कळतच नाही आहे. त्यांनी रक्कम जी दाखवली आहे 2,45,354,000 हे त्यांनी इलेक्शन एफिडेविट मध्ये दाखवलं आहे. आता त्यांचं काही चुकलं आहे की माहिती, पण CRM सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड प्रवीण अग्रवाल इज अ प्रूवन ज्याच्यावर म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, RBI, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, CBI, ED, इन्कम टॅक्स यांचा वेबसाईटवर त्यांचा इंटरनल डेटामध्ये इट इज द शेल कंपनी. आणि दुसरी कंपनी ज्या त्यांनी दाखवले त्यांचा इलेक्शन एफिडेविट मध्ये मरुभूमी F आणि D प्रायव्हेट लिमिटेड 3,85,86,593. बाप बेटे दोनों 127 कोटी ते तो पुरावे आहेत आमच्याकडे आणि मी बाप बेटे दोनों बता रहा हूं. म्हणजे मुलगा जसं नाही, आई जे हसन मुश्रीफ ने
ते विधानसभेचं इलेक्शन एफिडेविट भरलं, त्यांची पत्नी साहेरा हसन मुश्रीफ तिचा अकाउंट मध्ये सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना याचे 378,340 रुपयाचे शेअर दाखवले आहे. सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना प्राइवेट लिमिटेड त्या साखर कारखान्याचे हसन मुश्रीफ साहेब त्यांची पत्नी त्यांच्या नावाने इलेक्शन एफिडेविट मध्ये 378,340 रुपयाचे शेअर्स दाखवलेत साहेरा हसन मुश्रीफ यांच्या नावाने. 2018-19 मध्ये हसन मुश्रीफ परिवारावर इन्कम टॅक्सचे सर्च झाल्या, त्यात आता अनेक माहिती बाहेर आली, दडपण्याचा प्रयत्न झाला, त्यात 127 कोटी रुपयाचे फुल प्रूफ बेनामी ट्रान्झॅक्शन हे सिद्ध झाले. आता हसन मुश्रीफ आणि त्यांची पत्नी इज ट्रीटेड एज अ वन युनिट. मुलगा मेरा लड़का बड़ा हो गया तो मैं क्या करूं, वो क्या करता है मुझे क्या पता, असं चालत नाही. हसन मुश्रीफनी करोडो रुपये, मोर देन 100 crores, हसन मुश्रीफ मी जबाबदारीने नाव घेऊन सांगतो, हसन मुश्रीफ एंड परिवाराने सर सेनापती संताजी धनाजी साखर कारखान्यामध्ये 100 कोटीहून अधिक भ्रष्टाचाराचा पैसा, 100 कोटीचा पैसा पार्क केला आहे. मी आपल्याला जे प्रेस नोट दिली आहेत त्यात एकेकाचे नाव आहे. सरसेनापती संताजी घोरपडे सुगर फॅक्टरी लिमिटेड, मरुभूमी फायनान्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड 15 crore 90 lakh. सर सेनापती सुगर्स LLP 12.90 crore. नेक्स्ट जेन कंसल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड 35.62 crore. हे सेकंड पेजवर दिलेलं आहे. युनिव्हर्सल ट्रेडिंग LLP 4.49 crore. नवरत्न एसोसिएट 4.89 crore. रजत कंज्यूमर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड 11.85 crore. माउंट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड 2.89 crore. आता गंमत बघा, हे जे मी शेवटच्या दोन कंपन्यांची नावं वाचली, रजत कंज्युमर सर्व्हिसेस अँड माउंट कॅपिटल, त्या दोन्ही कंपन्या बंद झालेल्या आहेत. बोथ कंपनीज आर स्ट्राईक ऑफ कंपनीज एज पर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कॉर्पोरेट मिनिस्ट्री रजिस्ट्रार ऑफ कंपनीज वेबसाइट डेटा बैंक. दिस बोथ कंपनीज आर स्ट्राइक ऑफ. स्ट्राइक ऑफ कंपनी कडे आर्थिक व्यवहार आमच्या हसन मुश्रीफ साहेब परिवार आणि कंपनीज करत असतात. मी यात आणखीन आपल्याला प्रेस स्टेटमेंट मध्ये बरेच काही डेटा आणि डिटेल्स दिलेल्या आहेत. उद्या मी मुंबई ईडी कडे अधिकृत कंप्लेंट फाईल करणार आहेत, 27 पेजेसचे पुरावे देणार आहेत. परवा दिल्लीला फायनान्स मिनिस्ट्री, ईडी, कंपनी मंत्रालय दिल्ली येथे हे सगळे पुरावे मी सबमिट करणार आहे. ठाकरे सरकारची डर्टी घोटाळा 11 मध्ये राखीव खेळाडूची भरती
चालूच राहणार आहे. माझ्याकडे दोन मंत्र्यांची फाईल तयार होत्या, एक एनसीपीचे एक शिवसेनेचे. आज आम्ही एनसीपीचा मंत्र्यांचा हा घोटाळा उघडकीस आणला आहे. कालांतराने ठाकरे साहेबांचा घोटाळा 11 मधल्या भरती चालू राहणार. ये पहले हिंदी में थोड़ा बता देता हूं, बिकॉज देर आर सम हिंदी चैनल ऑल्सो. उद्धव, हिंदी में बता देता हूं, उद्धव ठाकरे जी की जो घोटाला 11 है उसमें इसके पहले मैंने 11 नेता मंत्रियों के नाम डिक्लेयर किए थे. प्रताप सरनाईक, अनिल देशमुख, अनिल परब, भावना गौली, मुंबई महापौर किशोरी पेडणेकर, रविंद्र वाईकर, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, यशवंत जाधव, यामिनी जाधव, मिलिंद नार्वेकर. अब उस 11 में एक्स्ट्रा प्लेयर करके और एक कैबिनेट मिनिस्टर हसन मुशरिफ जी का नाम हम इस घोटाला 11 में शामिल करते हैं. हसन मुशरिफ जी ने अपने परिवार के साथ में संत सेनापति संताजी घोरपड़े सुगर फैक्ट्री लिमिटेड के द्वारा 127 करोड़ रुपए का भ्रष्टाचार का पैसा पार किया है. हवाला ट्रांजैक्शन, मनी लॉन्ड्रिंग, जिसमें जो कंपनी शेल कंपनी भारत सरकार ने घोषित की है, ऐसी सीआरएम सिस्टम प्राइवेट लिमिटेड हो या जो कंपनियां इसके पहले ही बंद हो चुकी है, फिर उसमें स्ट्राइक ऑफ कंपनी रजत कंज्यूमर सर्विसेज प्राइवेट लिमिटेड, माउंट कैपिटल प्राइवेट लिमिटेड, ऐसी कंपनियों के साथ में हसन मुशरिफ परिवार के 127 करोड़ के ट्रांजैक्शन हुए हैं. और यह ट्रांजैक्शन में से जो पैसा जो है वो हसन मुशरिफ जी की पत्नी, उनका बेटा, परिवार के महापरिवार के अन्य सदस्य, उनके खाते में आया है. उनकी जो प्राइवेट लिमिटेड सुगर फैक्ट्रीज में पैसा आया है. इन सब के 2700 पेजेस के डॉक्यूमेंट, 2700 पेजेस के डॉक्यूमेंट मैंने इनकम टैक्स डिपार्टमेंट को दे दिए हैं. इनकम टैक्स के जो इन्वेस्टिगेशन डायरेक्टर ने मुझे जानकारी दी है कल कि इसमें काफी तथ्य दिखाई दे रहा है, उन्होंने इन्वेस्टिगेशन प्रारंभ किया है. मैं बुधवार को दिल्ली में एनफोर्समेंट डायरेक्टर ईडी, सीबीडीटी चेयरमैन, वित्त राज्य मंत्री, कंपनी मंत्रालय, इनके अधिकारियों को मिलकर ये सब एविडेंसेस और सुपुर्द करूंगा. हसन मुशरिफ साहब ने अपने मंत्रालय के जो भ्रष्टाचार का पैसा वहां पार्क किया है, तो मनी लॉन्ड्रिंग के साथ साथ बेनामी संपत्ति एंड करप्ट प्रैक्टिसेस, ये तीनों के अंतर्गत कार्रवाई हो. एंटी करप्शन ब्यूरो में भी मैं इसकी शिकायत फाइल करूंगा. प्लीज ना. दोन कंपन्यांच्या बरोबर मी मागच्या पेजवर आणखीन नावं दिली आहे, पाठीमागच्या पेजवर. टोटल अभी आज 12 कंपन्यांची नावं दिली की त्यात मेजर अमाऊंट त्यात आहे. एकंदर तर ह्या कंपन्या कशा असतात, त्या लेयर असतात, तर ते लेयर वाढत जातात. म्हणून आतापर्यंत 27 पेजेस म्हणजे हा घोटाळा 127 कोटी जात असेल असं नाही, पुढे पुढे
पण मी ह्या दोन कंपन्या चार तीन कंपन्यांची नावं घेतली. त्यातनं एक कंपनी हे भारत सरकारच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट या सगळ्यांनी ऑलरेडी शेल कंपनी घोषित केली आहे, गेट इज फॉर मनी लॉन्ड्रिंग. त्याचा जो ऑपरेटर आहे प्रवीण अगरवाल, त्याची इन्क्वायरी पण झाली आहे आणि त्या कंपनीत हे ट्रान्झॅक्शन आहे असं इन्कम टॅक्सनी पण मला सांगितलं. म्हणजे इट इज प्रूव्ह नाव. दुसऱ्या दोन कंपन्यांनी जे सांगितलं ते वर्षानुपुरशे बंद झालेले आहे. आणि जो त्यांचा जो मुलगा आहे नदीम नाविद, तर नाविद मुस्लिमनी 2019 फॉर्म भरलं होतं, त्यात त्यांनी त्यांचा एसेटमध्ये या दोन कंपन्यांचे ट्रान्झॅक्शन दाखवले. ह्या कंपन्या 2017 स्ट्राईक ऑफ घोषित झालेले. तर एकंदर 12 कंपन्यांची नावं आधी दिली आता दिली आहेत, पण त्यातच मोर देन 100 crore टोटल होत आहे. हे एक कुठे गेले कसे गेले कसं लेअर होतं आता 100 crore आपण ज्याला म्हणतो ना कॅश फॉरेन्सिक ऑडिट जे म्हणतो कॅश ट्रेल, हे सिद्ध केले आम्ही की कुणाच्याकडे तो जो शेल कंपनीचा ऑपरेटर आपण प्रवीण अगरवाल त्याच्याकडून 2 crore याचा चेक आला नाविदच्या खात्यात. तर प्रवीण अगरवालला तेवढं 2 crore 2 lakh जे काय आहेत ते कॅश दिली यांनी. कारण असं आहे की नाविदच्या खात्यात चेक येणार कुठून? CRMने दिला तर त्याला कॅश दिल्याशिवाय दिले का? पण अन्यथा ती कंपनी शेल कंपनी आहे, त्यांनी नो टर्नओव्हर नथिंग. हे सगळं म्हणजे आणखीन यात सांगतो अराउंड 100 crore प्रेफरन्स शेअर्स दाखवलेत. हे सगळे वेगवेगळे पद्धत असते. वन पद्धत लोनची असते, सेकंड असते शेअर देण्याची असते, थर्ड असते प्रेफरन्स शेअर, फोर्थ यात आणखीन एक आहे शेअर ॲप्लिकेशन म्हणजे म्हणजे हा जो मेन कारखाना आहे ना सर सेनापती संताजी घोरपडे सुगर फॅक्टरी लिमिटेड, इट इज अ लिमिटेड कंपनी नॉट कॉपरेटिव्ह, यात क्रोर्स ऑफ रुपीज शेअर ॲप्लिकेशन मनी दाखवले. म्हणजे कंट्रोल मी करतो शेअर ॲप्लिकेशन, पण माझ्या नावाने ते माझ्या बुक्समध्ये शेअर्स नाही दिसणार, दुसऱ्या पद्धतीचं दिसणार. हे सगळे टॅक्टिक हसन मुश्रीफनी केले आहेत, त्यांनी म्हणजे त्यांच्या परिवाराने इन्क्लुडिंग हिमसेल्फ, आणि त्यात जे चार्टर्ड अकाउंटंट होते त्यांनीही मान्य केलं. ती जी प्रवीण अगरवालनी अशाच पद्धतीचे मनी लॉन्ड्रिंग दुसऱ्या दोन केसेसमध्ये केलं होतं तिथे ऑलरेडी त्यांच्यावर कारवाई चालू आहे, त्या कंपन्यांच्या मालकांवर पण. आणि ते खूप मोठं नाव आहे. आता ते की अपडेट तर आता ते इन्कम टॅक्स ईडी आणि अँटी करप्शननी काढावं लागणार. त्यात अपडेट दिलेले केलेले दाखले मी तुम्हाला दिले. मी तुम्हाला इन्कम टॅक्सची धाड आणि एफिडेविट यासाठी दिलं की स्ट्राईक ऑफ 2017 झाली आणि 2019 एफिडेविटमध्ये त्यांनी कंपन्यांची नावं दाखवली. तर इंटरेस्ट त्या धाडीत पण हे सगळं आलेलं असेल असं नॉट नेसेसरी बाय. आपण छगन भुजबळ, अनिल देशमुख आता यादी वाढत जाणार की करतात काय माझ्याकडे करप्शनचे पैसे आले. मी रोख पैसे हे दो ऑपरेटर याला म्हणतात म्हणजे शेल कंपनीचा ऑपरेटर. या केसमध्ये प्रवीण अगरवाल आहे, भुजबळांचा केसमध्ये जैन म्हणून होता. तर त्यांना आपण कॅश देतो, ते कॅश घेतल्यानंतर ते पैसे हे लेअर बनवतात शेल कंपनी ऑपरेटर. पहिले एका कंपनीत टाकतात, मग त्या कंपनीतून चेक यांच्या कंपनीत जे चेक आला त्या कंपनीत देतो. म्हणजे उदाहरण आपण याच्यात ह्याच उदाहरण घेऊ, नाविद
तर नाबीदच्या खात्यात सीआरएम सिस्टम प्रायव्हेट लिमिटेडने 2 कोटीचा चेक दिला. नाबीदच्या खात्यात आला. या सीआरएमच्या खात्यात तो चेक आणखीन एका लेअरवाला कंपनीतून आला आणि त्या कंपनीत कॅश भरली गेली आहे. तो व्हॉट वी डू, वी मेक ऑल द सिस्टम इन्क्लुडिंग ज्युडिशियरी, हु इज द बेनिफिशियरी, हु रिसिव्ड अल्टिमेट दॅट कॅश. आणि त्या शेल कंपनीचे काहीच व्यवहार नसतात, म्हणजे बिझनेस नसतो, नथिंग. तर अनिल देशमुख असो, छगन भुजबळ असो, भुजबळांचा केस आता आपण डिस्कस करत नाही, ते 120 कोटी रुपये त्यांच्या खात्यात रोख आले तर सिद्ध झालेले आहेत. त्याच्यात काही निवृत्त सर्टिफिकेट नाही मिळालेले आहेत, दॅट इज डिफरंट. पण इन दिस कंपनी आय वुड टेक प्रिन्स. था ऐसा है कि ये मैंने दो नाम इसके लिए दिए कि सीआरएम सिस्टम प्राइवेट लिमिटेड प्रवीण अग्रवाल, कभी आगे मैं नाम बताऊंगा, उसने जिनको चेक दिया था उनके पर केसेस चल रहे, इन्वेस्टिगेशन होके ऑलरेडी, और वो भी बहुत बड़ा नेता है, कि वहां ये कंपनी शेल कंपनी प्रूव हो चुकी, कोर्ट ऑल्सो हैज एक्सेप्टेड 2017. तो अब इसके बाद में ये एक शेल कंपनी, लेकिन मैंने आपको दूसरी दो कंपनी के तो डॉक्यूमेंट ही दिए है ना, वो कंपनी स्ट्राइक ऑफ कब हुई उसके डॉक्यूमेंट दिए. वो दो कंपनी में से नदीम के खाते में लोन दिखाए गए हैं. तो भैया कंपनी बंद हो चुकी है बिकॉज इट वॉज अ शेल कंपनी. तो उसके बाद में ट्रांजेक्शन कैसे होता है वो भी मैं आपको बताता हूं. यानी आज ये हाउ दे डू, अभी किसका इन्वेस्टिगेशन चल रहा है उसके केस में, अनिल देशमुख के केस में भी हुआ है और एक कंपनी में हुआ है, यामिनी जाधव के केस में, जो शिवसेना की विधायिका है. वो क्या किया कि जो कंपनी सालों पहले बंद हो चुकी है, इन्होंने कोई भी जो उन्होंने यानी कोई छोटी कोऑपरेटिव बैंक गांव में होती है उसमें अपने प्रभाव से बैंक अकाउंट खोलते हैं, वो कंपनी का कोई संबंध नहीं है. ऐसे ही जो स्ट्राइक ऑफ कंपनी का नाम दे देते हैं और उसमें पैसे डालकर यामिनी जाधव ने वहां से चेक, यामिनी जाधव, फिर उनका पति यशवंत जाधव, उनके बेटे के अकाउंट में चेक आए. तो जो स्ट्राइक ऑफ कंपनी यानी कंपनी अस्तित्व में नहीं है, लेकिन मैं फोर्जरी करके अकाउंट खोलता हूं. तो इसमें अभी इट विल बी द ड्यूटी ऑफ हमारे हसन मुशरिफ और नाबिद मुशरिफ, उनकी यह ड्यूटी रहेगी कि भैया जो कंपनी बंद हो चुकी थी उसका बैंक अकाउंट किसने खोला, कहां खोला, सिग्नेचर किसने की थी, क्या डॉक्यूमेंट फोर्ज करके दिए गए और उसमें से आपके खाते में चेक आए तो यू आर द बेनिफिशियरी. तो इट इज देयर ड्यूटी टू प्रूव कि मुझे पता नहीं था, पता नहीं था ऐसा तो बोल ही नहीं सकता. क्योंकि वो कंपनी, मैं बाहर से कहीं से लोन लेता हूं यार, तो मुझे वो तो वेरीफाई करना ही पड़ता है. और ये जो है ना कॉमन है, ठाकरे सरकार की 11 ने ये तो मुझे तो डर है कि मुझे बहुत काम करना पड़ेगा और 2-5 लोग आएंगे इसमें, एक ही प्रकार का मोडस ऑपरेंडी सबका दिखाई दे रहा है. लिमिटेड कंपनी एक आहे ती साखर कारखाना, त्यात मी सांगितलं तसं शेअर ऍप्लिकेशन मनी प्रेफरन्स शेअर असे पैसे हसन मुश्रीफनी टाकले असा पद्धतीने या शेल कंपनीद्वारा. या शेल कंपनीने त्यात प्रेफरन्स शेअर, आता प्रेफरन्स शेअर्स कसं असं सांगतो, छगन भुजबळच्या बाबतीत काय झालं, आर्मस्ट्रॉंग एनर्जी कारखाना, जो कारखाना कधी चाललाच नाही, त्याचा 100 रुपयाचा शेअर 10,000 रुपयाचा भावाने कलकत्ताच्या कंपन्यांनी घेतला. तर माझा चोपड्यामध्ये काय दिसला आर्मस्ट्रॉंग एनर्जीमध्ये, मुझे तो 10,000 रुपया उसने प्रीमियम दिया ना 9,900 की, तो रिझॉर्टमध्ये माझ्या खात्यात राहिला. त्या कंपनीची व्हॅल्यू नाही आहे, तर ते पैसे यांनी कॅशमध्ये दिले होते असं सर्कल पूर्ण होते. या इथे सर्कल मी एक उदाहरण दिलं, डिपार्टमेंटने सांगितलं, बाकी भी अभी इन्व्हेस्टिगेशन चल रहा है,
एक चोरी एक कतली तरी ही पनिशेबल। अब ये ऐसा है ना, आप लोग ही मुझे शिकायत करते हो, अरे भैया एक में ही हमको चार दिन लगेंगे। मैंने तो आपको आज काम पे लगाया ना कि ये जो प्रवीण अग्रवाल की कंपनी में से एक बड़े नेताओं के दे दिया पैसा, उसके ऊपर कोर्ट में केस चल रहे हैं, तो आप लोग ही बोलते हो भैया जरा थोड़ा हमें काम करने दो इसको। ये 2700 पेजेस कंपाइल करना ये खाने का काम नहीं है, अभी इसकी एक्शन 7 दिन 8 दिन मेरे जाएंगे आखिर में। तो कलकत्ता में रजिस्टर ऑफिस से उसने जितना जो मनुष्य आप दिए हैं उनका जितना रजिस्टर कंपनी है या हेड ऑफिस से कलकत्ता दिए है, हेड स्टेइंग इन महाराष्ट्र, तो व्हाट इज द रीजन ऑफ यानी कलकत्ता में क्यों और महाराष्ट्र में? हेड ऑफिस कलकत्ता दिए है जवाब दे रहा हूँ भैया। अभी वो तो हसन मुशरिफ बता पाएंगे ना, मैं कैसे बता सकूंगा? मैंने आपको आपका जवाब दे दिया भैया, वो हसन मुशरिफ बता सकते हैं। मैंने आपको इसमें जो एक शेल कंपनी में हसन मुशरिफ का राइट और लेफ्ट पर्सन डायरेक्टर था ये इसमें दिया है, मैंने हर एक प्रकार का एक एक एग्जांपल दिया। मैं मी तो डॉक्युमेंट आणि एव्हिडन्स दिले आहेत। सर आरोप लगते हैं कि कार्रवाई उस गति से होती हुई दिखती नहीं है जिस गति से होनी चाहिए। अनिल देशमुख के मामले में हो, छगन भुजबल के मामले में हो, या बाकी भी जो आरोप लगे हैं, आरोप लगते हैं, फॉलोअप होते हैं, पर कार्रवाई नहीं होती, ऐसा लोगों के मन में आम भावना है। अब कम से कम इतना तो हुआ कि मैं समझो मैं किरिट तुम्हें हूँ, तो मैं जो बोलता हूँ वो एविडेंसेस पहले आपके सामने रखता हूँ। ये एविडेंसेस उन्होंने इलेक्शन एफिडेविट फाइल किया था, अभी इसमें वो निर्दोष छूट गए, ये तो हत्यास्पद है। हुए हो गए उनके ऊपर, किसी के ऊपर इंक्वायरी होती है, वो 20 में से 2-3 में, लेकिन अभी स्ट्राइक ऑफ कंपनी में आपके खाते में पैसे आपने लिखा है, मैंने नहीं लिखा है। जो शेल कंपनी डिक्लेयर हो चुकी है उसके साथ के ट्रांजेक्शन आपने लिखे है, और ये मैंने जो बताया उसमें से एक में भी किसी को क्लीन चिट नहीं मिली, एक में भी वो क्लेरिफिकेशन दे नहीं पाए। हिम्मत है तो दे इसके, मैंने आज जो दिया ना सब डॉक्यूमेंट। रही बात तो हम आरोप नहीं कर रहे, इन्होंने या तो इल्लीगल बनाया, अनऑथोराइज किया है, नॉन ट्रांसपेरेंसी है, मैनिपुलेशन किया है, उसके हम डॉक्यूमेंट एविडेंस देते हैं। हम वहां नहीं रुकते, हम आगे कंप्लेंट फाइल करते हैं, कंप्लेंट का फॉलोअप करते हैं। ये 12 जो मैंने बताया ना आपको, उस सभी के सभी की, इसकी भी पहले मैंने इनकम टैक्स में डॉक्यूमेंट दे दिए, और ये सभी के ऊपर इंक्वायरी इन्वेस्टिगेशन शुरू हुए, चल रहे, अब तो कार्रवाई शुरू हो गई। अभी तो कहीं नेशनल ग्रीन ट्रिब्यूनल आदेश दे रहा है, कहीं पर लोकायुक्त आदेश दे रहे हैं, तो इस प्रकार से एक्शन शुरू हो चुकी है। कहीं पर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक्शन ले रहे हैं। प्रताप सरनाई के बारे में थाने का उनका बिहार गार्डन के ऊपर के 5 माले इल्लीगल है, ये हमने शिकायत की थी, कोई कार्रवाई नहीं हो रही थी, लोकायुक्त ने हियरिंग शुरू किया, उस हियरिंग में हमने एविडेंस दिया। एडिशनल चीफ सेक्रेटरी अर्बन डेवलपमेंट भूषण गगरानी ने वहां पर आके एफिडेविट दिया, स्टेटमेंट किया, यह 5 माले इल्लीगल है और कार्रवाई करने के आदेश दिए गए हैं। तो ओके, लाल मातीतली कुश्ती म्हणजे 24